निसर्गाशी एकरूप होण्यासाठी आणि आपल्या आराध्य वृक्षाला भेटण्यासाठी त्याच्या सानिध्यात साधना करण्यासाठी आपल्या केंद्रामध्ये विविध क्षेत्रातील अभ्यासक, ज्योतिषतज्ज्ञ, शास्त्रज्ञ, विद्यार्थी, गृहिणी, निसर्गप्रेमी येत असतात. आपल्या आराध्य वृक्षाला एकदा भेटलं ना की पुन्हा पुन्हा भेटावं असं वाटतं. मग त्याच्यासोबत छानपैकी साधना करावीशी वाटते किंवा फक्त शांतपणे कित्येक वेळ बसून राहावंसं वाटतं. मंडळी, ही निसर्गाची आणि इथल्या संस्कारित वृक्षांची जादू अनुभवण्यासाठी कित्येक अभ्यासक मंडळी आपल्या मठामध्ये येत असतात आणि यापैकीच काही निसर्गप्रेमी आणि ज्योतिषतज्ज्ञ मंडळींनी नुकतीच आपल्या मठाला भेट दिली. त्यांनी इथे नक्षत्र परिक्रमा केली, इथल्या झाडाखाली बसून साधना केली, तर त्यांचेच अनुभव आज आपण ऐकणार आहोत, जे अनुभव त्यांनी जोशी काकांसोबत सुद्धा शेअर केले आहेत. चला तर मग ऐकूया. नमस्कार मंडळी. नमस्कार काका. सगळ्यांना नमस्कार. सगळ्यांना नमस्कार. आदेश 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 आदेश. आज ही सगळी मंडळी आपल्या इथे पुण्यावरून आली आहेत. पुण्यावरून म्हणजे काही पुण्यातली आहेत, काही पिंपरीमधली आहेत, काही चिंचवडमधली आहेत आणि काही भोसरीमधली आहेत. असा सगळा मोठा ग्रुप आहे. यांचे हे सर आहेत ह्या सगळ्यांचे, हे ज्योतिषशास्त्र शिकवतात. ते ज्योतिषशास्त्र शिकवत असल्याकारणाने आज आपल्याला नक्षत्रवनाला परिक्रमा करण्यासाठी किंवा नक्षत्रवनामध्ये आपली झाडं काय प्रकारे रिॲक्ट कशी करतात, आपली झाडं नक्षत्रवनातली, हे सांगण्यासाठी किंवा हे बघण्यासाठी ते इथे आलेत. येताना त्यांनी त्यांचे इन्स्ट्रुमेंट्स पण आणले, ज्याला ऑरा स्कॅनिंग आपण म्हणतो, असे पण त्यांनी आणले. त्यात त्यांनी काही वेगवेगळे प्रकार पण करून बघितलेत. त्यांना आलेले अनुभव आणि इथं आल्यानंतर त्यांना आलेले अनुभव आपण आज त्यांच्याकडनंच ऐकूयात. मी रावसाहेब किरुण आगरगोजे, माजी प्राचार्य आणि ज्योतिषशास्त्राचा गेले 25 वर्षाचा छंद असला तरी फार गती प्राप्त झाली आहे मी असं म्हणणार नाही, पण नवीन नवीन काहीतरी शिकण्याचा किंवा अनुभवण्याचा जो छंद आहे आणि जोपासायचं आहे, नवीन काही आपल्याला मिळवून ते विद्यार्थ्यांना देता आलं तर द्यायचं, इथून पुढे निश्चित जास्त प्रयत्न केला जाईल गुरूंच्या आदेशानुसार, आणि जास्त म्हणण्यापेक्षा जे माझ्याजवळ आहे ते पूर्ण देण्याचा प्रयत्न करणार इथून पुढे. त्यानंतर नक्षत्रवन या ठिकाणी येण्याचा किंवा ही परिक्रमा करण्याचा मूळ उद्देश असा होता की ज्या वेळेला वेगवेगळ्या कार्यशाळा केल्या, वेगवेगळ्या कार्यशाळा केल्या त्यानंतर नक्षत्रावरची काही पुस्तकं वाचली, त्यावेळेला कोणत्याही व्यक्तीचा जन्म कोणत्याही राशीमध्ये जरी असला तरी नाशिक एका राशीमध्ये 2.25 नक्षत्र येतात आणि 2.25 नक्षत्रामध्ये जी 3 नक्षत्र आहेत त्या 3 नक्षत्रांची वेगवेगळी आराध्य वृक्ष आहेत आणि आराध्य वृक्ष हे त्या व्यक्तीसाठी काम करत असतात. आणि आत्तापर्यंत जी चुकीची माहिती असेल कदाचित, पण त्या वनस्पतीचं पान, फूल, मूळ हे जवळ ठेवावं, त्याला स्पर्श करावा. परंतु गेल्या 1 वर्षापासून मी ज्यावेळेला उपाय सांगतो त्यावेळेला जन्मनक्षत्र जे असेल त्या जन्मनक्षत्राला स्पर्शयुक्त नमस्कार करा, पण तो स्पर्शयुक्त नमस्कार हा पुण्यामध्ये ऑफिसमध्ये बसून हा व्हर्च्युअली असतो, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येत नाही. आणि ज्यावेळेला नक्षत्रवनाच्या संदर्भात मला माहिती मिळाली, त्यावेळेला नक्षत्रवनामध्ये माहिती मिळाल्याच्यानंतर माझा जो ग्रुप आहे मी त्यांच्यासमोर ही कामना व्यक्त केली होती की आपण एकदा तिथं जाऊ, समक्ष भेटू. आणि इथं आल्याच्यानंतर ज्या उदात्त हेतूने किंवा जो हेतू मला ठेवून आलो होतो त्यापेक्षा जास्त काहीतरी मिळतंय, जास्त काहीतरी आहे. कारण अपेक्षा एखाद्या ठिकाणी आपण ज्यावेळेला एखाद्या प्रकल्पाला भेट देतो त्यावेळेला प्रकल्पाला भेट देत असताना आपल्याकडे दोन प्रकारचे तरंग उमटतात. तिथं गेल्याच्यानंतर अरे आपण ठरवलं होतं तेवढं इथं नाही आहे, किंवा अरे आपण ठरवलं अगदी ती फ्रेम इथे आहे, किंवा आपण ठरवलं त्यापेक्षा वेगळं किंवा त्यापेक्षा बोनस आपल्याला काहीतरी मिळतं आहे ही भावना ज्यावेळेला होते त्यावेळेला पुन्हा 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 त्या स्थळाला भेट देण्याची अपेक्षा निर्माण होते. इथं आल्याच्यानंतर नुसती भेट देणं हे वेगळं, परंतु सरांनी किंवा स्नेहल मॅडम आहेत त्यांनी नक्षत्राची जी प्रत्यक्ष वनस्पती आहे त्या वनस्पतीमध्ये प्रत्यक्ष त्या झाडाच्या जवळ जाऊन त्यांना तुम्ही स्पर्श कसा करा, परिक्रमा कशा पद्धतीने करा, परिक्रमा करताना कोणता जप करा, ही सगळी जी डिटेल्स माहिती त्यांनी दिली ती मिरॅकल आहे. आणि ज्यावेळेला प्रत्यक्ष आपण आम्ही आलो आहे म्हणजे एक 1/2 तासामध्ये ह्या प्रकल्प पाहून होणं किंवा याची अनुभूती घेणं हे अशक्य आहे. कारण निसर्गाचे व्हायब्रेशन्स आणि आपले व्हायब्रेशन्स, आपण व्यावहारिक जगतामध्ये सकाळी झोपेतून उठल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंतचा आपला आयुष्यभराचा कोठा संपवतो खोटं बोलण्याचा, आणि मग त्यामुळं आपला वर हा डिस्टर्ब झालेला असतो. तो डिस्टर्ब होरा जर दुरुस्त करायचा असेल तर या नक्षत्रवनमध्ये निदान 2 दिवस 4 दिवस राहिलं पाहिजे
आणि मी आज या ठिकाणी असा संकल्प करतो की मी यानंतर ज्यांच्या ज्यांचा माझा संपर्क येईल मी त्याला इथं नक्षत्रवनामध्ये येण्यासाठी आवर्जून सुचवणार. 27 नक्षत्राची पूर्ण माहिती घ्या, 27 नक्षत्राच्या वनस्पती काय म्हणतात ते पहा, आणि काकांच्या सान्निध्यामध्ये राहून त्या वनस्पतीशी कसं जुळवून घेता येईल ते ठरवा. कारण घरगुती स्वरूपामध्ये ज्यावेळेला ज्योतिषी उपाय सांगतात त्यावेळेला फार तर सांगतात रुईचं गॅलरीमध्ये एक झाड लाव, विळूचं एक झाड लाव, आणि सगळंच त्या तिथं गॅलरीमध्ये शक्य नसते. परंतु ज्यावेळेला नक्षत्रवनामध्ये येतो आपण त्यावेळेला त्या निसर्गामध्ये ती झाडं शोभून दिसतात. काँक्रीटच्या जंगलामध्ये ही झाडं शोभून दिसत नाहीत, आणि त्यासाठी आपली तयारी ही निसर्गापर्यंत जाण्याची असली पाहिजे. काकांनी इथं येऊन निसर्गामध्ये येऊन हे विश्व उभं केलं आहे, त्यासाठी खरं तर मी ह्या सर्व टीमच्या वतीने काकांना अतिशय अतिशय मनपूर्वक धन्यवाद देतो आणि सर्व बंधू भगिनींना विनंती करतो की नक्षत्रवनसाठी जेवढं जमेल तेवढा आपण प्रचार प्रसार आणि या प्रकल्पामध्ये खारीचा वाटा आपल्याला उचलता आला तरी आपलं सद्भाग्याचं काम किंवा आपल्या रूटचक्र हे डेव्हलप व्हायला 100% मदत होईल असं मला वाटतंय. आता बोलण्यापेक्षा एक अनुभव असेल की मी दरवर्षी कुणी येऊ नाही येऊ, पण मी इथे मात्र दरवर्षी एक 2 दिवस येऊन 2 दिवस 3 दिवस माझ्या सवडीनुसार किंवा मला ज्यावेळेला आदेश होईल निसर्गाचा परमेश्वराचा माझ्या गुरूंचा त्यावेळेला इथे येणार राहणार आणि ही सगळी अनुभूती घेत राहणार आहे. आणि त्याच्यामुळे बाकीच्यांना माझे आलेले अनुभव मी त्यावेळेलाही शेअर करत राहील. धन्यवाद. मला असं म्हणायचं आहे की आता झाडाखाली सगळेजण बसले होते, प्रत्येकजण आपापल्या नक्षत्रांच्या झाडाखाली जाऊन भेटून आले. मला असं म्हणायचं आहे यातल्या काही लोकांना विचारलं पाहिजे की आमची नक्षत्राचं झाडं खरंच तुमच्याशी गप्पा मारतायत का तुम्हाला काहीतरी असं वेगळं वाटतं आहे. म्हणजे तुमचं आणि त्यांचं ट्युनिंग कसं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे इथे येणं आपले विचार हे खूप वेगळे असतात. ज्या नक्षत्रवनात आपण जातो त्या विचार बदललेले असतात आपले. जेव्हा तुम्ही झाडांबरोबर जाता तेव्हा आणखीन विचार बदलतात. झाडं जेव्हा तुमच्याशी बोलायला लागतात तेव्हा आणखीन आपले विचार बदलतात. म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्ही प्रत्येक वेळा जाता तेव्हा तुमचे 4-5 विचार असे बदलले जातात. हे विचार बदलत असताना तुमचा ऑरा पण बदलत जातो. मला असं म्हणायचं की आता हे सगळेजण झाडांखाली बसून आलेत, यातल्या काही लोकांना असं विचारलं पाहिजे की तुम्हाला काय वाटतं आहे, तुम्ही ज्या झाडाखाली होतात तुम्हाला काय सांगता येईल. यांनी फणसाच्या झाडात खाली बसलेले होते. बरं, फणसाच्या झाडाला बसल्याच्या नंतर त्यांच्या स्वतःच्या गार्डनमध्ये फणसाचं झाड आहे. बरं, 24 तास ते तिथे आहे तरी त्यांना जो एक्सपिरियन्स तिथे आला नाही तो इथं आल्याच्या नंतर आला. त्यांनी ज्यावेळेला झाडाला स्पर्श केला त्यावेळेला त्यांच्या डाव्या हाताला पूर्णपणे ते मला सांगत होते की मला सर्कल असं गोल व्हायब्रेशन्स आणि सर्क्युलेट क्लॉकवाईज सर्क्युलेशन हातावरती जाणवत होत. कारण त्याचं कारण असं आहे की आमच्याकडची सगळी झाडं जी आहेत, म्हणजे इथे जवळजवळ 5,500 झाडं आहेत, 1372 जाती आहेत, ह्या सगळ्या झाडांना आम्ही इथे शिकवलेलं आहे. म्हणजे झाडं जेव्हा लहान असतात त्या झाडांची शाळा इथे घेतली जाते 21 दिवसांची. त्या 21 दिवसामध्ये झाडांना सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास शिकवलं जातं. त्या शिकवण्यामध्ये झाडांना त्याचं नाव सांगितलं जातं, हे नाव तुला का ठेवलं सांगितलं जातं, त्याचे तुझे गुणधर्म काय आहेत, निसर्गाला त्याचा उपयोग काय आणि मनुष्य प्राणीमात्रांचा उपयोग काय, हे झाडांना शिकवलं जातं 21 दिवसामध्ये. त्याच्यामध्ये मंत्रशास्त्र आणि धन्वंतरीचे मंत्र, की जे धन्वंतरी त्यांची देवता आहे, त्यांचं आराध्य वृक्ष जे म्हणतो आपण की धन्वंतरी हा देव आहे त्या सगळ्या वृक्षांचा, तर तो मंत्र म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये गुणधर्म वाढतात. म्हणजे मी असं म्हणेन की बाहेरच्या झाडां कुठल्याही झाडात जंगली झाडामध्ये आणि आमच्या झाडामध्ये 60% फरक दिसतो. तर मला असं म्हणायचं की तुम्ही जेव्हा इथे याल तेव्हा मी नेहमी सांगतो की झाडांना तुम्ही छानपैकी गप्पा मारा त्यांच्याशी, तुमचा सगळा ऑरा किंवा तुमचे विचार सगळे शांत होतील. ऑरा स्कॅनरच्या मशीनने ते सुरुवातीला लेक तर लवकर कनेक्ट झालं नाही, पण नंतर बेडा या वनस्पतीला आपल्या शरीरामध्ये जसे सप्तचक्र आहेत तीच मी सप्तचक्र ऑरा तिथेला ओपन केल्याच्या नंतर मला ती वनस्पती वाटताना दिसते खडकावरती, पण त्याचं रूट चक्र जे शरीर आपल्या शरीरामध्ये जसं मूलाधार चक्र आहे तसं वनस्पतीचं मूल हे त्याचं मूलाधार चक्र असावं असं मला वाटतं आहे. आणि ते 60%पेक्षा जास्त एनर्जी दाखवते आणि त्याची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे ती रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम 60%पेक्षा जास्त दाखवते. वनस्पतीमध्ये सुद्धा ऑरा हा त्या व्हायब्रेशननुसार चेंज होत जातो. म्हणजे तुम्ही झाडाला जसं शिकवाल, माणसाला शिकवला जसं, माणूस जसा हायली एज्युकेटेड होतो तसं झाडांचा सुद्धा आहे. झाडांना तुम्ही शिकवत गेला तर झाडंसुद्धा हायली एज्युकेटेड होतात. म्हणजे मी असं अभिमानानं सांगतो की माझी इथली सगळी झाडं ही सगळी एज्युकेटेड झाडं आहेत, त्या सगळ्यात मोठा आनंद मला आहे. पुन्हा भेटूया, आणखीन एका वेगळ्या विषयावर घेऊन आपण. नक्कीच. तर मंडळी, तुम्हालाही काकांनी निर्माण केलेल्या या अद्वितीय प्रकल्पाला भेट द्यायची असेल तर तुम्ही आम्हाला या नंबर्सवर संपर्क करू शकता.
संपर्काची वेळ आहे दुपारी 4 किंवा सायंकाळी 7। आमचा पत्ता आहे ओम स्वामी समर्थ साधना केंद्र, मुक्काम पोस्ट वडघर पांगळोली, तालुका श्रीवर्धन, जिल्हा रायगड। तर मंडळी आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एक नवीन विषय घेऊन पूज्य जोशी काकांसोबत। स्वतःची काळजी घ्या। स्वामी ओम।